आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित माझे सहकारी आदरणीय आमदार डॉक्टर रामदास आंबटकर, विद्यापीठ शिक्षण मंचच्या अध्यक्षा डॉक्टर कल्पनाताई पांडे, माननीय सतीश सापळे, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ याच्याशी संलग्नित विद्यापीठ शिक्षण मंचाने आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। गुरुपौर्णिमेचं आपल्या संस्कृतीमध्ये वेगळं महत्त्व आहे आणि त्याच्या अनुषंगाने गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर गुरुवंदना आणि सत्कार समारोह असं मिळून दोन्ही कार्यक्रम आज होत आहेत। आपले जी भारतीय संस्कृती आहे, इतिहास आणि विरासत आहे, ही आपल्या सगळ्यांकरता खूप मोठी प्रेरणा आहे। विशेषतः आपल्या संस्कृतीमधून जे संस्कार आपल्या सगळ्यांना मिळालेले आहेत ती आपल्या जीवनाची खूप मोठी ताकद पण आहे। विशेषतः रामायण महाभारतापासून अनेक ग्रंथ जे आहेत त्याच्यावर अध्ययन करून आज देखील अनेक आपले विद्यार्थी आणि प्राध्यापक PhD मिळवतात। विशेषतः समाजाची जडणघडण होत असताना त्या समाजाच्या विकासामध्ये आर्थिक प्रश्न जितके महत्त्वाचे असतात तेवढंच महत्त्वाचं त्याचं शिक्षण देखील असतं। आज वर्तमान स्थितीमध्ये आपण कोणत्या प्रकारचं शिक्षण आपल्या भविष्यातल्या पिढीला उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्या आधारावर त्या भविष्याचं मूल्यांकन नक्की होत असतं आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी आपल्यापैकी अनेक लोक गुरुच्या भूमिकेत असल्यामुळे भविष्यातला भारत घडवण्याचं पवित्र काम आपल्या सगळ्यांच्या हातून होत आहे याचा आपल्या सगळ्यांना आणि मला देखील खूप आनंद आहे। शिक्षण मंच जे आहे या संदर्भामध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाची जी स्थापना झालेली आहे त्यांचे काही वैचारिक कमिटमेंट आहेत आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये देखील आपल्या विचार परिवारामध्ये आपले देखील काही कटिबद्धता आहे। विशेषतः मी माझ्या जीवनाची सुरुवात नागपूर विद्यापीठातील छात्रसंघ नेता म्हणून केलेली आहे, त्यामुळे विद्यापीठाशी पण माझा अतिशय जवळून संबंध आहे आणि विद्यापीठामधल्या बऱ्याच गोष्टींची जवळून माहिती पण आहे। आपलं जे विद्यापीठ आहे हे निश्चितपणे आपल्या जिल्ह्यांकरता आपल्या विदर्भाकरता फार महत्त्वाचं आहे आणि विशेषतः देशामध्ये जे काही चांगलं काम करत आहेत त्यांनी नागपुरात आलं पाहिजे हा आमच्या सगळ्यांचा सातत्याने आग्रह राहिला आहे। मला आठवतं मी ज्यावेळी डॉक्टर मुजुमदारांना नागपूरला सिम्बॉसिस आणण्याबद्दल विनंती केली त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की मला जागा द्याल तर मी येईल आणि मग पारडीजवळ असणाऱ्या कचऱ्याची जागा होती डम्पिंग यार्ड, त्यातून आम्ही एक निर्णय घेतला की आता कचरा आपण स्टोअर करणार नाही, कचऱ्याचं व्हॅल्युएशन करू, वेस्ट टू वेल्थ। आणि आपल्या महानगरपालिकेमधला जो कचरा आहे त्याच्यामध्ये आता खूप चांगलं काम सुरू झालेलं आहे की त्या कचऱ्याला सॅग्रिगेट करून त्यातून ग्लास, मेटल आणि प्लास्टिक वेगळं काढून बाकीच्या कचऱ्यापासून बायो CNG, बायो LNG म्हणजे मिथेन तयार करणं आणि त्याच्यापासून गॅस तयार करणं आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझर तयार करण्याचं आपण तिथे काम करतो आहे। 18 वर्षाचा जुना कचरा पडलेला आहे, त्याला लिगसी वेस्ट म्हणतात आणि त्याचंही कन्व्हर्शन करण्याचं काम हातात घेतलेलं आहे। पण या कचऱ्यामध्ये विशेष करून विशेषता ही आहे की आता त्या कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करण्याचं आमचं स्वप्न आहे, म्हणजे आपल्या परिसरामध्ये नो वन इज वेस्ट, नो पर्सन इज वेस्ट, नो मटेरियल इज वेस्ट, इट इज डिपेंडिंग अपॉन द अप्रोप्रिएट विजन ऑफ द टीचर ऑर द लीडरशिप, अप्रोप्रिएट विजन, अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी, यू कॅन कन्व्हर्ट वेस्ट इन टू वेल्थ। आणि त्यामुळे स्वाभाविकपणे गुरुची भूमिका अशीच आहे की रॉ मटेरियल किती खराब असेल आणि गुरु जर चांगला असेल तर तो नक्कीच चांगला माणूस तयार करणार आहे। आणि म्हणून त्यामुळे तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की गोल्ड असो की वेस्ट असो टू कन्व्हर्ट इन टू वेल्थ, आणि म्हणून त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचं कसब पणाला लागणार आहे।
आपल्या सगळ्यांची विजन, आपल्या सगळ्यांचा दृष्टिकोन, आपण सगळे करत असणारे संस्कार, व्यक्तिनिर्माणाचं काम, त्यातून या समाजाचं भविष्य घडणार आहे. आणि त्यामुळे गुरुच्या भूमिकेत जे आहेत त्यांची भूमिका गुरुची जरी असली तरी विद्यार्थ्याबद्दल, शिष्याबद्दल त्यांची भूमिका, त्याला पूर्णपणे आपल्याला त्याचा विकास करायचा आहे. या मिशन मनमध्ये जेव्हा गुरु विचार करतील तेव्हा नक्कीच त्या शिक्षकाचं, त्या विद्यार्थ्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. एक असा सिद्धांत नेहमी मानला जातो की नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट. उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम, अप टू इन्फिनिटी. यू कॅनॉट कॅच युअर ओन इमेज. आणि त्यामुळे आपण सगळेजण अपूर्णांक आहोत आणि त्यामध्ये आपल्यामध्ये कोणीही पूर्णांक नाही आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांची भूमिका ही नेहमी आयुष्यात विद्यार्थ्यासारखीच असली पाहिजे, नेहमी शिकण्याची असली पाहिजे. अहंकार आणि इगो या दोन शब्दांमध्ये आणि दोन शब्द आणि आत्मविश्वास याच्यामध्ये फरक आहे. आत्मविश्वास आणि पॉझिटिव्हिटी आवश्यक आहे पण अहंकार आणि इगो मात्र होता कामा नये. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपण जर ग्रासरूट लेवलवर आपलं अंडरस्टँडिंग चांगलं ठेवून हे व्यक्तिनिर्माणाचं काम जे करत असू त्याला नक्कीच यश मिळणार आहे. एक गोष्ट खरी आहे की आपण जे काही ज्ञान मिळवतो त्या ज्ञानाला आपण आज सगळ्यात मोठी पॉवर असं म्हणतो, शक्ती आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी याचं वर्णन वाघिणीचं दूध म्हणून ज्ञानाची तुलना केलेली आहे. त्यामुळे नॉलेज हे खूप महत्त्वाचं आहे पण नॉलेज जे आहे ते खऱ्या अर्थाने त्या नॉलेजमधलं स्पिरिट समजून घेण्याची खूप गरज आहे. मी ज्यावेळी विद्यार्थी होतो तेव्हा नागपूर महाविद्यालयाच्या ग्राउंडवर आमची परीक्षा होती आणि त्यावेळी आमच्या शिक्षकांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही सावधानमध्ये उभं राहायचं, लेफ्ट राईट करत जायचं, जय हिंद सॅल्यूट ठोकायचा आणि ते तुम्हाला विचारतील व्हॉट्स युअर नेम, तर तुम्ही सांगायचं सर माय नेम इज सो अँड सो. आमची परीक्षा सुरू झाली आणि एका मुलाने जेव्हा गेला त्यांनी कडक उभा राहिला, आम्ही सगळे युनिफॉर्ममध्ये होतो आणि ते सरदारजी होते परीक्षा घेणारे, त्यांनी विचारला व्हॉट्स युअर नेम, त्यांनी जोरात आवाज दिला सर माय नेम इज सो अँड सो. असं शिक्षण होता कामा नये. देर इज अ डिफरन्स बिटवीन लेटर अँड स्पिरिट. वी नीड टू अंडरस्टँड व्हॉट इज द स्पिरिट आणि ते स्पिरिट जर मुलांपर्यंत पोहोचलं तर शिक्षणाचा संस्कार सगळ्यात उपयोगाचा होणार आहे. आणि त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या शिष्यांना आपण कसं बनवायचं याचं प्रत्येक शिक्षकाच्या मनामध्ये त्याचं चित्र असतं आणि त्याच्या आधारावर ते त्यांना तयार करण्याचा प्रयत्न करत असतात. आपण अनेक वेळा म्हणतो धर्म, या धर्माचा अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचं इंटरप्रिटेशन करतात पण धर्माचा अर्थ जो आहे जो सुप्रीम कोर्टाने हिंदुत्व आणि हिंदू धर्म याच्याबद्दल जे इंटरप्रिटेशन केलं होतं तेव्हा त्यांनी असं मानलं होतं की हिंदू ये वे ऑफ जीवन पद्धती आहे, वे ऑफ लाईफ आहे आणि धर्माचा संबंध कर्तव्याशी आहे. जसं तुम्ही असं म्हणता की मी माझ्या शिक्षकी धर्माचं कर्तव्याने पालन करतो आहे, ते माझं कर्तव्य आहे, म्हणजे धर्माचा शब्द कर्तव्याशी आहे आणि त्यामुळे शिक्षक हा धर्म आहे म्हणजे शिक्षकाचं कर्तव्य आहे. कोणी म्हणतं की मी सामाजिक सेवक आहे, समाजाची सेवा करण्याचा धर्माचं पालन करतो आहे, असं वेगळ्या भाषेत लोक धर्माचा उपयोग करतात. त्यामुळे कर्तव्य हा शब्द जर असेल तर कर्तव्य आणि धर्म, तर शिक्षकाचा धर्म कोणता आहे? शिक्षकाचा धर्म शिष्याला उत्तम ज्ञान प्राप्त करून देणं, शिक्षकाचा धर्म शिष्याला उत्तम संस्कारित करून चांगलं नागरिक बनवणं, शिक्षकाचा धर्म म्हणजे विद्यार्थ्याला चांगलं ज्ञान त्याला प्राप्त होईल असं मार्गदर्शन करणं. आणि ज्ञानाचं तर काही प्रश्नच येत नाही, ज्ञानाचं खूप महत्त्व आहे. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस याला आपण नॉलेज म्हणतो आणि कन्वर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ हे आपल्या देशाचं भविष्य आहे. आणि म्हणून हे जे नॉलेज आहे हे कसं आपण विद्यार्थ्यांना देणार हे खूप महत्त्वाचं आहे.
मला अनेक वेळा पंजा होता, मी काही तुमच्यासारखा डॉक्टरेट वगैरे मिळवलेला विद्वान नाही आहे, पण मला योगायोगाने 6 डिलीट्स मिळाल्या आणि मलाही त्याचं आश्चर्य वाटतं की मी अजूनपर्यंत डॉक्टर नाव काही लावत नाही. तर मला एकाने विचारलं तुम्ही का लावत नाही, तर मी म्हटलं मी इंजिनिअरिंग कॉलेजच्या ॲडमिशन करता डिस्क्वालिफाय झालो होतो, कारण मला इमर्जन्सी होती, 75 साल होतं आणि मी आपल्या शाळेतून 11व्या वर्गात असताना मी शाळेतलं लक्ष काढून मी इमर्जन्सीच्या विरोधात त्यावेळी काम करायला सुरुवात केली, त्यामुळे शाळेत लक्षच नव्हतं माझं. तर मला 52% मार्क मिळाले, पण माझं नशीब असं की 52% जे मिळाले त्या सायन्स ग्रुपमध्ये, आता कल्पना मॅथमॅटिक्सची फार पुस्तकं तिने लिहिली, ती विद्वान आहेत, तर मला त्यावेळी फक्त 49.26% मार्क मिळाले. आणि त्यावेळी नियम होता की 50%च्या वरती जर तुम्हाला सायन्स ग्रुपमध्ये मार्क मिळाले नाही तर तुम्ही इंजिनिअरिंग करता डिस्क्वालिफाय होते. त्यामुळे मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काही ॲडमिशन घेऊ शकलो नाही. त्यामुळे आता मला ज्या काही डिग्र्या मिळाल्या, डिलीट्स मिळाल्या, त्या ॲग्रिकल्चर सायन्सच्या 4, एक पंजाबराव कृषी विद्यापीठाची, एक बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी औरंगाबादची आहे, एक महात्मा ज्योतिबा फुले राहुरीची आहे आणि चौथी आपल्या रामानंद तीर्थ युनिव्हर्सिटी नांदेडची आहे आणि एक गलगोटिया युनिव्हर्सिटी उत्तर भारतातली मोठी आहे त्यांची मिळाली आणि एक SBM युनिव्हर्सिटी तामिळनाडूची आहे. पण लोकांच्या मनात असा समज आहे की मी इंजिनियर आहे, मी काही इंजिनियर नाही आहे. पण एक गोष्ट खरी आहे की ज्या या गोष्टीचा मी नेहमी आग्रह VC जेव्हा भेटतात त्यांना करतो, आता तुम्ही 82 बोर्ड ऑफ स्टडीज आहेत आणि तुम्ही आता सिलॅबस तयार करणार, माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या बोर्ड ऑफ स्टडीजच्या बरोबर त्या क्षेत्रामध्ये प्रोफेशनल काम करणाऱ्या ग्रुपबरोबर डिस्कशन करा. कधीकधी नीड बेस्ड रिसर्च, नीड बेस्ड एज्युकेशन, त्या ठिकाणी अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल जे असेल त्याच्या आधारावर आपल्याला जर ज्ञान मिळालं तर उपयोगाचं आहे. आपल्या LIT मध्ये डॉक्टर गोगटे नावाचे प्रोफेसर होते, ते एकदा मला भेटले, मी साखर कारखाने इकडे 3 चालवतो विदर्भात, चुकीचं निर्णय आयुष्यात घेतला, फार इकॉनॉमिकली व्हायबल नाही, लॉस मेकिंग, साखर सरप्लस, शेतकऱ्यांचे पैसे देण्याची अडचण व्हायची. तर मी डॉक्टर गोगटेंना असं म्हटलं की साखरेपासून काही तयार करता येईल का सर, त्यामुळे मी याच्यावर रिसर्च करतो. ते रिटायर्ड झाले होते आणि त्यांनी मग रिसर्च केला आणि साखरेपासून त्यांनी साबण तयार केला, डिटर्जंट तयार केला, हँडवॉश तयार केला, सॅनिटायझर तयार केले, लॉन्ड्री डिटर्जंट तयार केले, सगळे तयार केले. आता ते मार्केटमध्ये न्यू नावानी आणि आता आश्चर्य आहे की आम्ही जगातल्या 8 देशामध्ये एक्सपोर्ट करतोय. म्हणजे LIT च्या प्राध्यापकांनी साखरेवर संशोधन केल्यामुळे साखर कारखान्यामध्ये इकॉनॉमिक व्हायबिलिटी आली. आपल्याकडे कोल आहे पण कोलवर विद्यापीठामध्ये जिओलॉजी डिपार्टमेंट आहे पण कोलवर काही फार विशेष अभ्यास करतो अशी स्थिती नाही. आपण भंडाऱ्याला अशोक लेलँडची फॅक्टरी आणली पण ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचं फारसं काही आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे मिहानमध्ये आपण एअरबसचे आणि बोईंगचे 1200 पार्ट्स तयार करतो पण त्याच्या टाल नावाची फॅक्टरी आहे टाटाची, पण त्या संदर्भामध्ये आपल्या युनिव्हर्सिटीशी काही कोऑर्डिनेशन नाही आहे. मी आता एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलो होतो आपल्या उमरे रोडवर, काय नाव आपलं त्यांचं, सर्वोदय, ते चांगलं काम करतात. त्यांचं कोऑर्डिनेशन मी एक आपल्या इथे मिहानमध्ये एक राफेल जे आपले जेट्स आहेत, फॉल्कन तुम्ही ऐकलं असेल, डोसाल्ट ही फ्रेंच कंपनी आहे आणि आपण राफेलची विमानं 250 घेतलेली आहेत. आता ही विमानं इंडियात म्हणजे नागपुरात मॅन्युफॅक्चरिंग होणार आहे, त्याचं काम सुरू आहे. आणि यांचं एक 13-सीटर फॉल्कनचं विमान आहे आणि आता मी त्या फ्रेंच लोकांना म्हटलं की तुम्ही MPBS सी प्लेन म्हणजे जे हवाई पट्टीवरही उतरतं आणि पाण्यावर उतरतं तेही तयार करा नागपूरला आणि हेलिकॉप्टर तयार करा. आणि 12 आणि 13 सीटरचे त्यांनी त्यांचे फॉल्कन नावाचे चांगले जेट्स आहेत ते पण तयार करतात. आता त्यांना ॲव्हिएशनशी रिलेटेड विद्यार्थी पाहिजे होते, तर सतीश चतुर्वेदींच्या कॉलेजमध्ये ॲव्हिएशन होतं, इकडे यांच्याकडे यांनी काही मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये रिसर्च केलं आणि डोसाल्टशी त्यांचं कोऑर्डिनेशन झालं. याचा फायदा असा झाला की आपल्या मुलांना इथेच काम मिळालं.
आज आपल्याकडे मिहान मध्ये टेक महिंद्रा आहे, इन्फोसिस आहे, टीसीएस आहे, एससीएल आहे, मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. आणि त्या कंपन्यांबद्दल मी बऱ्याच वेळा सांगितलं की आपल्या इथे त्यांना कोणत्या प्रकारची मॅनपॉवर पाहिजे, कोणत्या प्रकारचं शिक्षण मुलांना दिल्यावर त्यांना रोजगार मिळू शकेल, असा विद्यापीठातल्या बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये किंवा अकॅडमिक काउन्सिलमध्ये तुम्ही जर विचार केला आणि ती मुलं तयार केली तर एकदम त्यांना ताबडतोब काम मिळेल. मी गेल्या याच्या त्याच्यावर जेव्हा काम करतो 68,000 मुलांना मिहानमध्ये रोजगार मिळालेला. माझं कार्यालय म्हणजे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचं कार्यालयच आहे. खूप लोक रोज 10-20 बायोडाटा आणतात, मी या कंपन्यांकडे पाठवतो, त्याचा फॉलोअप करतो. आणि आग्रा आणि नागपुरातल्या आणि विदर्भातल्या इंजिनिअरिंगच्या मुलांना इथे नोकरी मिळेल याच्याकरता प्रयत्न करतो. त्यामुळे आपल्या विद्यापीठामध्ये फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी जे आहेत, जे भविष्यातलं नॉलेज आपल्याला भविष्याच्या निर्माणाकरता उपयोगी पडणार आहे, त्याच्या अनुषंगाने ट्रेनिंग आणि नॉलेज आणि डिग्री असेल तर रोजगार मिळणार आहे. पुष्कळ वेळा रिझर्व्ह बँकेमध्ये आपल्या इथे एक माझ्या ओळखीचे होते, त्यांची पत्नी तिथे काम करायची, त्यांना बॉटनीमध्ये PhD होती आणि मग झुऑलॉजीमध्ये PhD झाली त्यांची, आणि त्या कॅशियर म्हणून रिझर्व्ह बँकेत काम करायच्या. तर मी म्हणलं कदाचित सरकारने असा विचार केला असेल की नोटांना कीड वगैरे लागली तर कोणते चांस देतात, ते बघायचं काही काम तुमच्याकडे असेल. जर्मनीमध्ये असं आहे की तिथे की 10वी 12वीपर्यंतचं शिक्षण कॉमन आहे आणि नंतर 3 वर्षाचा जो कोर्स आहे तो 1 पर्सन स्पेशलाइज इन 1 सब्जेक्ट. म्हणजे स्कूटर मेकॅनिक असेल तर तो 3 वर्ष स्कूटर मेकॅनिकचाच कोर्स घेतो, कार मेकॅनिक असेल तर कारचाच कोर्स घेतो, त्याचंच काम करतो. आणि त्याच्यामुळे जर्मनीची विशेषता आहे की जगात त्यांचं 4% एक्सपोर्ट आहे. आणि जर्मनीमधली कुठली पण मशीन तुम्ही घ्याल परफेक्ट, मर्सिडीज, BMW, ह्या सगळ्या ऑडी, हे सगळे ब्रँड जर्मनीतले आहेत आणि टेक्नॉलॉजीमध्ये खूपच पुढे गेले आहेत. मला आत्ता पुण्यामध्ये चाकणला मर्सिडीजच्या इलेक्ट्रिक गाडीचं लॉन्चिंग करायला मी गेलो होतो. मी त्यांची फॅक्टरी पाहिली, ते रोबोट काम करत होते. आणि आज त्यांनी असं ठरवलं की आता मर्सिडीज फक्त इलेक्ट्रिकवरच्याच गाड्या सगळ्या तयार करतील. ते जर्मनचे प्रेसिडेंट आले होते. इतकी सुंदर गाडी आहे आणि त्याचं इंजिनिअरिंग म्हणजे पार एक्सलन्स आहे, म्हणजे मार्वलसच आहे सगळं. पण हे सगळं त्यांनी रिसर्चमधून मिळवलं, हे सगळं करायला त्यांनी मॅनपॉवरला ट्रेनिंग दिलं, इंजिनियर्सला ट्रेनिंग दिलं आणि त्यामुळे त्यांनी चांगलं प्रॉडक्ट काढलं. त्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये आत्मनिर्भर भारत बनवायचं असेल, सुपर इकॉनॉमिक पॉवर बनवायची असेल, तर नॉलेज याच्यामध्ये ज्ञान विज्ञान आणि तंत्रविज्ञान स्किल हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे आपल्या युनिव्हर्सिटीच्या परिसरामध्ये कोणतं ट्रेनिंग दिलं पाहिजे त्याचा विचार करायची या बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये गरज आहे. माझं एक स्वप्न आहे की भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा आणि गोंदिया या 4 जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेल मुक्त करायचं. तर त्याच्याकरता मी असं ठरवलं की हे जे तनस आहे राईस स्ट्रॉ, 5 टन ऑफ परली इज गिव्हिंग 1 टन ऑफ बायो CNG और बायो LNG. आणि मी आता या असोसिएशनचा अध्यक्ष आहे. 135 प्रोजेक्ट देशात काम सुरू आहे. उत्तरेत त्याला परली म्हणतात, परली, आणि ते जाळल्यामुळे दिल्लीत पोल्युशन होतं. आणि आत्ता मी परवा जेव्हा हरियाणात गेलो, मी जेव्हा सुरू केलं काम तेव्हा सगळेजण जाळत होते. आता मला हरियाणाच्या मुख्यमंत्री सांगितलं की आप नितीनजी आप बोलते थे वो जमाना गया, अब उसका 3,000 रुपये टन भाव गया. म्हणजे वेस्टमध्ये वेल्थ क्रिएट झाली आणि 5 टनातून 1 CNG तयार झाला किंवा LNG तयार झाला. सगळे ट्रक, बसेस, ट्रॅक्टर हे जर CNG कन्वर्ट झाले तर आता माझा ट्रॅक्टर देशातला पहिला मी कन्वर्ट केला, तर 1 लाख रुपये वर्षाची बचत आहे. मी नागपूर शहरामध्ये एका NGO ला तो डोनेट केला, CNG चालतो, आणि सांगितलं की नागपूर शहरात पाणी देण्याकरता वापरा, एक टँकर देऊन टाकला आणि तो CNG चालतो, डिझेलच्या ऐवजी पोल्युशन पण कमी करतो. आणि त्यामुळे आता तांदूळ आपल्याकडे आहे, त्याच्यामुळे तिकडे मोठ्या प्रमाणावर तणस आहे. आणि आता गोसीखुर्दमुळे पुन्हा 6 लाख एकर जमीन पाण्याखाली येणार, तांदूळाचं उत्पादन वाढणार आणि मग तणस सरप्लस होणार. आणि तनसापासून जर डिझेल पेट्रोलचं अल्टरनेटिव्ह बायो CNG आणि बायो LNG झालं तर बघा आपले सगळे ट्रॅक्टर शेतकरी सुखी होणार, प्रदूषणही कमी होणार आणि 16 लाख कोटी रुपयाचा आपण इम्पोर्ट करतो ते करायची गरज पण पडणार नाही.
त्यामुळे आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये रोजगार निर्माण करायचा. मी पण भंडारा गोंदिया जिल्ह्यात असा प्रोजेक्ट टाकतोय आमच्याकडे देवाड्याच्या कारखान्यावर, की तिथले सगळे ट्रॅक्टर कन्वर्ट झाले पाहिजे. आता बांबूवर आम्ही काम करायला सुरुवात केली. कालच मी देवेंद्रजींना म्हटलं की विदर्भात वेस्ट लँड पडलेली आहे, त्याच्यामध्ये बांबूची लागवड करू. आणि आता बांबूला ग्रास आहे, पहिले बांबू तोडायची मनाई होती, आता ग्रास आहे. एका एकरात 200 टन बांबू होतो. आणि आम्ही आता ठरवलं की उसाच्या भावाने बांबू खरेदी करू. आणि हा बांबूची कमीत कमी 50,000 कोटीची इकॉनॉमी विदर्भात तयार होऊ शकते. आणि तो बांबूचे जर आपण तुकडे केले 3 MM 20 MMचे, तो व्हाईट कोल म्हणून वापरता येईल. ज्या कोळशाची कॅलरिक व्हॅल्यू 4,000 आहे, त्या बांबूची कॅलरिक व्हॅल्यू 4,000 आहे. तर 4,000 रुपयामध्ये आपण कोळसा व्हाईट कोल म्हणून बांबू आणला तर विदर्भामध्ये कमीत कमी 50,00,000 टन बांबू आपल्याला लगेच मार्केट उपलब्ध आहे. पॉवर प्रोजेक्टमध्ये कोळशाच्या जी बांबू वापरू प्रदूषण पण कमी होईल. त्यामुळे आपल्या शाळांमधले जे विद्यार्थी आहेत, महाविद्यालयामधले जे विद्यार्थी आहेत, जे आपल्या लॅबॉरेटरीज आहेत किंवा आपल्या युनिव्हर्सिटीच्या लॅबॉरेटरी जे आहेत, त्याचा या भागातल्या विकासाकरता, या भागात असणारे रॉ मटेरियल नीड बेस्ड रिसर्च, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल बेस्ड रिसर्च, सोसायटी नीड जी आहे त्याच्या बेसिसवरचा रिसर्च. काल राष्ट्रपती गडचिरोली जिल्ह्यात आल्या होत्या आणि त्या जिल्ह्यामध्ये आता सोशली इकॉनॉमिकली एज्युकेशनली बॅकवर्ड असल्यामुळे ॲस्पोरंट डिस्ट्रिक्ट आहे. तिथे आता रस्ते रेल्वे हे सगळं करण्याची जबाबदारी आमची, आम्ही काम करतो. माझ्या काळात 10,000 कोटी रुपयाचे रस्ते आणि पूल 24 पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात पूर्ण होतील. पण जंगल आहे तर फॉरेस्ट बेस काय करता येईल? आपल्या इथे फॉरेस्टमध्ये आपण टुरिस्ट येतात रोज, नागपूर विमानतळावर टुरिस्ट येतात आणि त्यांना फिरायला जायला तिथे रिस्ट्रिक्शन आहे. त्यामुळे ताडोबामध्ये पेंचमध्ये 20% फॉरेस्ट आहे, कारण गाड्या कमी आहेत. गाड्या का कमी आहे? कारण गाड्या डिझेलवर चालतात, डिझेलमध्ये प्रदूषण होतं, आवाज होतो, साऊंड पोल्युशन होतं, मग गाड्या कमी आहे. मी परवा टाटाचे MD शिरीष वाघ यांना बोलावलं आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही इलेक्ट्रिक गाडी तयार करा, 9 लोक एका वेळी बसतील अशी, आणि ती इलेक्ट्रिकवर तयार करा, ज्याच्यात आवाजही येणार नाही आणि धुरही निघणार नाही. आता ते तशा तयार करणार आहे. त्या आल्याबरोबर 20% फॉरेस्टच्या ऐवजी आपण 60% जर कव्हरेज दिलं लोकांना, तर आपले टुरिस्ट आहेत त्याच्या तिप्पट आपल्याकडे हॉटेल्स रेस्टॉरंट्स सगळे तयार होतील. आणि खूप मोठे 49% ऑफ द कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ही रोजगार निर्माण करण्या खर्च होते. आणि गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागझिरा, पेंच या सगळ्या भागात मोठा रोजगार निर्माण होईल. त्यामुळे आपल्या सगळ्यांचा दृष्टिकोन आपल्या इथली इकॉनॉमी स्ट्रॉंग होण्याकरता आपल्या तरुण मुलाला कोणती विजन द्यायची आहे, कोणतं नॉलेज द्यायचं आहे आणि कोणते संस्कार करायचे आहेत, हा आपल्या विद्यापीठातील बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे. पण दुर्भाग्याने एका गोष्टीचं एक समस्या आहे की देर इज नो कोऑर्डिनेशन बिटवीन द स्टेक होल्डर्स अँड अकॅडमिशियन. बोर्ड ऑफ स्टडीज, अकॅडमिक काउन्सिल आणि याच्यामध्ये आणि जे यशस्वी कमर्शियल काम करतात त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशनही नाही, कोऑपरेशनही नाही. त्यामुळे ग्रासरूट लेवलवर काय प्रॉब्लेम आहे, कोणती टेक्नॉलॉजी पाहिजे, काय पाहिजे त्यांना माहिती नाही आणि तुम्ही जे शिकवता त्याचा उपयोग नाही. मला आठवतं कमर्शियल प्रॅक्टिस आम्ही शिकलो त्यावेळी हिस्लॉपमध्ये एक जळगावकर नावाचे प्रोफेसर होते, खूप चांगले शिकवायचे. आणि उखळकर सर अकाउंटन्सी खूप चांगले शिकवायचे, ते प्राध्यापक शुक्ला सर होते सीपर्यंत ते शिकवायचे. पण त्यावेळी जे काही अकाउंटन्सी आणि कमर्शियल जे प्रॅक्टिस शिकले त्याचा आणि आजच्या प्रचलित एक्सपोर्टशी काय संबंध आहे, एक्सपोर्ट लायसन्स मिळवण्याकरता काय करावं लागतं? आपल्याकडे ड्रायपोर्ट आणि सॅटेलाईट पोर्ट आपण तयार केला आहे सिंधीला, आता की विदर्भातल्या शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळावा तर आपला जो कापूस आणि सूत आणि कपडा आहे तो इथून जातो JNPT, JNPT ते कंटेनर तिथून जातं कोलंबो आणि कोलंबोवरून जातं ढाका. आणि बांगलादेश हे रेडीमेड गार्मेंटचं जगातला नंबर 1 सेंटर आहे, त्यांच्याकडे कापूस नाही आहे. कापूस गुजरात आणि विदर्भातून जातो. आपल्याला भाव का मिळाला? कारण बांगलादेशमध्ये मागणी होती, बांगलादेशमध्ये मागणी कमी झाली, कापसाचा 14,000 रुपये भाव 7,200 आला आणि त्यात लॉजिस्टिक कॉस्ट जास्त लागतं. तर मी जेव्हा याच्यावर विचार केला मी ठरलो की मुंबईचा समुद्र नागपुरात आणायचा आणि ते शक्य झालं. आता सिंधीमध्ये ड्रायपोर्ट आलं, म्हणजे जेवढं JNPT तल्या फॉर्मॅलिटी आहेत त्याच इथे आल्या.
आणि मी आता असे लोक तयार केले की जे सिंधीवरून कंटेनर डायरेक्ट जाईल हल्दियाला कलकत्त्याला आणि तिथून नदीच्या मार्गाने ते जाईल बांगलादेशला, तर त्याचं कमीत कमी एका कंटेनर मागे 1.5 लाख रुपये ट्रान्सपोर्ट वाचेल. त्यामुळे गुजरातचा कापूस घ्यायच्याऐवजी विदर्भाचा कापूस बांगलादेशमध्ये जाईल आणि विदर्भाला जास्त भाव मिळेल. आता ते लॉजिस्टिक तिथे सुरू आहे, एक्साइज आहे, कस्टम आहे, सगळं काही आहे, पण इथे कोणी मुलं भेटत नाही त्याच्यातले, कारण त्याचं कुठेतरी तुमच्या कमर्शियल याच्यामध्ये एक्सपोर्टबद्दल, कस्टमबद्दल, एक्साइजबद्दल, त्याच्याबद्दलचं कमर्शियल नॉलेज देणारा कुठे कोर्स असला मला माहिती नाही, असेल तर त्यात प्रॅक्टिकल ट्रेनिंग नाही. त्याच्यामुळे फॅकल्टीमध्येही पण जे रिटायर्ड एक्साइज ऑफिसर आहे, इन्कम टॅक्स ऑफिसर आहेत, GST चे ऑफिसर्स आहेत, नागपुरात रिटायर्ड सेक्रेटरी आहेत, खूप मोठे मोठे लोक नागपुरात आहेत, आणि त्यांचा उपयोग घेऊन तुम्ही जर तुमचं सक्सेसफुल केलं तर तुम्हाला खूप गोष्टी करता येणार. मी तर सोशल वर्कच करतो, मी काही बिझनेसमॅन नाही आहे, हे सगळे प्रोजेक्ट मी सोशल वर्क म्हणून करतो. आणि करता करता मला आता गरज नाही सरकारची, कारण आता माझ्या सगळ्या प्रोजेक्टचा टर्नओवर 2500 कोटी झाला, तर मी तेच पैसे पुन्हा खर्च करतो. त्यामुळे मी प्रयोगशाळेही माझीच आहे, सायंटिस्टही माझ्या आता आमच्याकडे सायंटिस्ट आता काम करून आले. त्याच्यात काय आहे की कार्बन डायऑक्साईड इज अ प्रॉब्लेम, सगळीकडे CO2 आहे. त्यांनी क्लेम केला की मी कार्बन डायऑक्साईडपासून इथेनॉल तयार करेन, त्याची लॅबोरेटरी लावली, तो काम होते परवा सक्सेसफुली काढून दाखवलं. आणि हे जर झालं तर देशात क्रांती होईल, कारण आता इथेनॉलवर चालणारी बस, इथेनॉलवर चालणारी कार, इथेनॉलवर चालणारी स्कूटर, ऑटोरिक्षा येणार. आणि म्हणून मी जे स्टेटमेंट केलं होतं मध्ये की इथेनॉलवर केमरी म्हणून गाडी आहे टोयोटोची किंवा टोयोटोची इनोवा आहे, तर सगळ्या गाड्या येणार 100% इथेनॉलवर जे शेतकरी तयार करतात. आणि त्याचा रेट आहे 60 रुपये, पेट्रोलचा रेट आहे 120 रुपये. आणि 60 रुपयाचं इथेनॉल टाकल्यानंतर त्यातून 40% वीज तयार होणार आहे, आणि त्याचा ॲव्हरेज 60% पेट्रोल एवढंच राहणार आहे. म्हणजे ॲव्हरेजचा हिशोब धरला तर 15 रुपये लिटर पेट्रोलचा भाव होणार आहे, शिवाय प्रदूषण राहणार नाही. इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस. त्यामुळे टेक्नॉलॉजी आणि कमर्शियल नॉलेज ज्याच्यातून आपली इकॉनॉमी बूस्ट होणार आहे, त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीचं, तुमच्या कॉलेजचं, तुमचं कॉमर्सचे टीचर म्हणून, अर्थशास्त्री टीचर म्हणून तुम्ही एकदा विचार करा की तुमचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे. असेलच, चांगलं कॉन्ट्रीब्युशन असेल, पण ते जर तुम्ही ठरवून इफेक्टिव्ह केलं तर आपण जे म्हणतो की आत्मनिर्भर भारत, $5 trillion इकॉनॉमी, नॉलेज ॲज अ पॉवर, त्याचा सगळ्याचा उपयोग हा जर तुम्ही नीट प्रकाराने केला तर आपल्या इथून खूप मुलं आज जगात सगळीकडे चालले आहे. ते तिरपुडे कॉलेजमध्ये ते आपल्या इथे हे जे आपले हॉटेल्स मॅनेजमेंट आहे ना, हॉटेल मॅनेजमेंट, त्याचे कोर्सेस आहेत. आता ते त्यांनी चांगलं चालवलं आहे. आता भारतात अनेक ठिकाणी शेप तिथले आहेत, म्हणजे एका ठिकाणी जर हॉटेल मॅनेजमेंट नीट चाललं, शेपची खूप गरज आहे. मी कॅनडामध्ये गेलो होतो व्हॅनकोरला, नंतर खूप ठिकाणी जंगलात गेलो, आणि जेव्हा त्या हॉटेलमध्ये गेलो तेव्हा मला आम्हाला व्हेजिटेरियन पाहिजे, म्हणजे आप चिंता मत करू. आला शेफ, आला विचारला कुठला आहे तो, कहा से हो, उत्तराखंडचे. म्हणजे पहाडावरचे सगळे उत्तराखंडमधले शेफ जगाच्या कानाकोपऱ्यात पोचले आहेत. आता आजकाल हेअर कटिंग सलून केले आमच्या वेळी, आता ब्युटी पार्लर आले, आणि आता ब्युटी पार्लर आल्यामुळे माणसांचे आणि दोघांचे कटिंग त्यांचाही जमाना आहे. एक मला नाव नाही घेत माझ्याकडे येतो, त्यांनी आता एका मागून एक दुकानं काढली. मग मी त्या मुलींना विचारतो, तुम्ही कुठून आल्या, काय कुठल्या कसं काय शिकता, तुमच्यापेक्षा त्यांची सॅलरी जास्त आहे सध्या. आमच्याकडे एक मेहंदी काढणारी मुलगी आहे धोटे म्हणून, ती आता 25-1 लाख रुपये मला कमवत असेल. मग आम्ही खासदार सांस्कृतिक महोत्सव ठरलो की आपण या मुलींना एकत्र करून रोजगार द्यायचा, तर 350 मेहंदी काढणाऱ्या मुलींमध्ये आम्ही 10 रुपयात मेहंदी काढून देण्याचा कार्यक्रम करून 10,000 महिलांना काढून दिली, आणि 90 रुपये आम्ही दिले, तर त्यांना पैसे मिळाले. ती जाते, ती इथून आता विमानात जाते 10 मुली घेऊन. कुठे साहेब, मी कलकत्त्याला चालली. तू कशाला चालली का म्हटलं, ते म्हणे ऑर्डर मिळाला लग्नाचा. म्हटलं केवढ्यात मिळाला, 10 लाखात मिळाला म्हणे, 8 लाख 5 लाख ती घेऊन तिथे मग मेहंदी काढते. म्हणजे गुणवत्तेला महत्त्व आहे, आणि ती तुम्ही शिकवणार, त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत. मी नेहमी उदाहरण देतो, एक ताज लँडसाईन म्हणून मुंबईला हॉटेल आहे 5 स्टार, तिथे एक डेव्हिड नावाचा शेफ होता,
तर मी नेहमी व्हेजिटेरियन चायनीज आवडतो मला, मी तिथे जायचो. तो विचारायचा काय पाहिजे, तर त्याला मी एकदा विचारलं डेव्हिड आप कहाँ से हो, तो म्हणून मी हाँगकाँग से हूँ. बोले हाँगकाँग से इतने दूर आए हो, नहीं बोले मैं दो दो साल आते घूमता हूँ जाता हूँ. बोले आपको तनख्वाह कितना मिलता है, बोले ज़्यादा नहीं मिलता. अरे कितना मिलता है, बोले 15 लाख रुपये महीना मिलता है. और रहते कहाँ हो, ऊपर में बोले एक सूट दिया है ताज होटल ने, म्हणजे 15 लाख रुपये त्याचा महिन्याचा पगार. आणि काय, तो केनियन बीम आणि ते स्नो बीज, ते नुसतं तेलात फ्राय करून मीठ टाकून त्याची स्पेशल डिश. आता तुम्ही स्वयंपाक करता घरी, तुम्ही भाज्या फोडण्या टाकता, तुम्ही म्हणलं त्यात काय मोठं आहे, मलाही करता येतं, तर तुम्हाला देते का कोणी 15 लाख पगार? म्हणजे त्याला जे काही शिकला तो त्याचा त्यामुळे पहिले आर्थिकदृष्ट्या आणि ज्ञानाच्या दृष्टीने आपला विद्यार्थी भविष्यात सक्षम व्हावा आणि जगाच्या स्पर्धेत तो यशस्वी व्हावा असं शिक्षण गुरु म्हणून तुम्ही जरूर या गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर आपल्या शिष्यांना देण्याचा प्रयत्न करा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की शिक्षणाच्या बरोबर अर्थशास्त्राच्या बरोबर समाजशास्त्रही महत्त्वाचं आहे. मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, मूल्याधिष्ठित परिवार पद्धती, संस्कार, इतिहास, संस्कृती आणि विरासतीतून मिळालेली आपल्या समाजाची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. आणि यामुळे चांगला माणूस, सुसंस्कृत माणूस, सुशिक्षित असणं फारच चांगलं आहे, पण सगळेच सुशिक्षित सुसंस्कृत आहे असं नाही आहे. त्यामुळे सुसंस्कृत होणं म्हणजे संस्कारक्षम होणं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या शिक्षकाचा आदर केला पाहिजे. माझ्याकडे, आमच्याकडे, मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा माझी तिघं मुलं होती, तर माझी बायको हुशार आहे, ती MSc मेरिटमध्ये आली आहे, ती फूड अँड न्यूट्रिशनमध्ये होती. तर नागपुरातली एक प्रख्यात शाळा होती, त्यांच्या शाळेतून दरवेळी 15-20 मेरिट यायची, तिथे ॲडमिशनच नाही मिळायची. ते माझ्याकडे आले आणि म्हणाले तुमच्या मुलांना आमच्या शाळेत पाठवा. तर माझ्या बायकोला एवढा आनंद झाला, तिने सांगितलं बिलकुल पक्क. ती मला म्हणाली की आया शाळेत पाठवायचं आहे, म्हटलं नाही. तर ती मला म्हणाली का, मी म्हटलं नाही, याच्याकरता की आपला मुलगा इंजिनियर डॉक्टर नाही झाला तरी चालेल, पण चांगला नागरिक झाला पाहिजे. आणि तो या इथे त्या डॉक्टर फडकेंच्या शाळा होती, सरस्वती शिशू मंदिर या नंदनवन चौकात, त्या शाळेत तिन्ही मुलं शिकले. तर त्यांना शिकवलं की नमस्कार कसा करायचा, तर पूर्ण असं झोपून नमस्कार लोटांगण घालून. ज्यावेळी माझ्या नातवाची मुंज झाली, राजनाथ सिंग घरी आले होते, तर त्यांनी आल्यावर त्याला सांगावं नाही लागलं, कारण जे मुलांना शिक्षण त्या शाळेत मिळालं तेच त्यालाही होतं. त्यावेळी तो पूर्ण वाकवून असा खालून नमस्कार केला, त्याचा फोटो पूर्ण जगात व्हायरल झाला की यांनी असा नमस्कार केला. त्यामुळे आपले संस्कार खूप मोठी ताकद आहे. नाही तर तुम्ही शिकल्यात, तुमच्या आईवडिलांना तुमच्या शिक्षणाचा आनंदही नाही, नोकरीचाही आनंद नाही, कारण आजकाल आईवडिलांना कोणी विचारत नाही. आता तुम्ही आज काही लोक जात्यात असतात, काही लोक सुपात असतात, तुम्ही म्हातारे झाले की तुम्हाला प्रॉब्लेम येणार, मला कोणी सांगत नाही, मला कोणी विचारत नाही, ती सून तर आलीच, ती तर बाहेर चालली गेली, संध्याकाळी काय स्वयंपाक माझ्यावर सोडून जा, किती दिवस मी काम करू, हे घराघरातले प्रॉब्लेम आहेत, तुमच्याकडे नसतील कदाचित. हे घराघरात वादविवाद आहेत. एखादं घर असेल की जिथे खूप चांगलं वातावरण आहे. आपल्या मराठीतल्या कवी आहेत लिमय म्हणून, त्यांनी खूप सुंदर कविता केली होती, मी नेहमी लक्षात ठेवतो आमच्या. आणि कोणाचं नवीन घर झालं की त्याला ती कविता देतो. घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती, त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी, अश्रुतूनही प्रीत झीर पावे, नकोच नुसते पाणी. मोठी कविता आहे ती, जरूर वाचा एकदा. की चांगलं घर, सुखी घर, आनंद घर कसं, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सध्या इंटरनॅशनल लेवलवरचा विषय झालेला आहे. आणि त्यामध्ये युनोमध्ये भूतानचे प्रधानमंत्री, मी एकदा भूतानला गेलो, मी त्यांना भेटलो आहे, आणि त्यांनी आता युनोमध्ये असा विषय मांडला, तो आणला आहे डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स. हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आपण सगळेजण दुःखाचा महासागर आहे, कोणीच खुश नाही. जे आता निवडून आले अकॅडमिक काउन्सिलमध्ये, ते कदाचित त्यांना वाटेल पुढं काय आपलं. जे नाही झाले ते म्हणतील आपल्याला पुढच्या वेळी चान्स मिळणार की नाही, कल्पना त्याचं लक्ष आहे का नाही आहे. आता कल्पना ते म्हणतील माझं काय.
म्हणजे प्रत्येकासमोर प्रश्न आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आपल्या सगळ्यांना जीवनात कोणी समाधानी नाही आहे. समाधान हे मान्यावर आहे आणि आपण स्वीकारलं की माझ्या औकादी आणि हैसियतपेक्षा मला जास्त मिळालं आहे तर हा माणूस आनंदी राहतो. नाही तर जे नगरसेवक आहेत ते याकरता दुखी आहेत की आमदार झाले नाहीत, आमदार याकरता दुखी आहेत की ते मंत्री झाले नाहीत, मंत्री जे दुखी आहेत ते याकरता दुखी आहे की मला चांगलं खातं मिळालं नाही, आणि आता जे होणार होते ते याकरता दुखी आहे की आपला चान्स आता येतो का नाही एवढी गर्दी झाली. पहिले तयारच होता, सूट गिट शिवून तयार होते बिलकुल, केव्हा येते केव्हा जातो, आता त्या सुटाचं काय करायचं प्रश्न आहे. गर्दी झाली. मी बरंच रामदासजींना म्हटलं की या हॉलची कॅपॅसिटी 2200 आहे, किती आले तरी बसू शकतात, पण मंत्रिमंडळाची अशी कॅपॅसिटी नाही वाढवत आहेत. त्यामुळे आपला देश आणि समाज हा दुःखी आत्म्यांचा महासागर आहे. सुख मान्यावर आहे, त्यामुळे डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स पर्सन टू पर्सन डिफरंट आहे. प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. चांगलं शुद्ध स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, 24 तास वीज मिळाली पाहिजे, खेळायला मैदान मिळालं पाहिजे, चांगलं हॉस्पिटल मिळालं पाहिजे, मुलाला रोजगार मिळाला पाहिजे, चांगलं घर असलं पाहिजे, घरामध्ये झाडं असली पाहिजे, शुद्ध हवा असली पाहिजे, प्रदूषण नको, 100 गोष्टी काढता येतील. आणि म्हणून डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स फॉर पर्टिक्युलर पर्सन वेगवेगळा राहणार. आणि सर्वेपी सुखेनच संतु असंच आपण म्हणतो. आपण म्हणतो विश्वाचं कल्याण झालं पाहिजे, म्हणजे याचा हॅपी ह्युमन इंडेक्स जो आहे याच्या आधारावर सगळेच सुखी झाले पाहिजे, सगळे समृद्ध संपन्न झाले पाहिजे, सगळे समाधानी झाले पाहिजे. तर प्रत्येकाचा एजेंडा वेगवेगळा आहे आणि म्हणून त्याच्याकरता आपल्या इतिहास संस्कृती आणि विरासतून मिळालेले मूल्य महत्त्वाचे आहेत. राष्ट्रवाद आपला आत्मा आहे, गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट आपलं मिशन आहे, आणि अंत्योदय द प्रोग्रेस अँड डेव्हलपमेंट ऑफ द लास्ट मॅन ऑफ द सोसायटी हु इज सोशली इकॉनॉमिकली एज्युकेशनली बॅकवर्ड. पंडित दीनदयाल उपाध्यायांनी त्याला अंत्योदय म्हटलं आहे. आणि म्हणून समाजातल्या तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे तो सुखी कसा होईल, याचं मिशन म्हणून आपण परमेश्वराने आपल्याला संधी दिली, शिक्षण दिलं, डिग्री दिली, रोजगार मिळाला, त्या उपयोगातून आपण काय करू शकतो याचा विचार करणारा शिक्षक आणि त्याचं अनुकरण करणारा विद्यार्थीच सशक्त भारताची निर्मिती करणार आहे. मला एकाने आता एका फॉरेन TV चॅनलला मी इंटरव्ह्यू देत होतो, तर त्यांनी मला विचारलं की तुम्ही टनेल्स बांधल्या, रोड बांधल्या, हायवेज बांधले, कोणता सगळ्यात चांगलं काम तुम्ही केलं? तर मी त्यांना सांगितलं की माझ्या आयुष्यातलं सगळ्यात चांगलं काम कोणतं असेल, तर मी जेव्हा मंत्री बनलो त्याआधी 1 कोटी लोक माणूस माणसाला खिचणारा सायकल रिक्षा चालवत होते, 50 लाख लोक सामान ठेल्यावर टाकून वाहत होते, असे 1.5 कोटी लोक या देशात होते. आणि अजूनही वाईट प्रथा होती झारखंड, नॉर्थ ईस्ट आणि बंगालमध्ये की आपल्या खांद्यावर ते जू रिक्षाचं घेऊन तो माणूस धावायचा. मी जेव्हा लहानपणी जायचो स्टेशनवर आईबरोबर, तेव्हा टिळक पुतळ्याच्या चढावर मी पटकन उडी मारून उतरायचो, कारण तो बिचारा खिचता खिचता त्याच्या अंगातून घाम निघून जायचा. आणि बहुसंख्य लोक शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आणि मुस्लिम कम्युनिटीमधले आहेत, पण दुर्दैवाने कोणाच्या लक्षात नाही आलं. मी ठरवलं की हा प्रश्न सोडवायचा, ती टेक्नॉलॉजी आणली, मेकॅनाइज ड्रिव्हन ई रिक्षा, ई कार्ट, आणि मी त्याच्याकरता याच्यात ऑटो रिक्षावाल्यांचा बिझनेस कमी होणार. ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि मी आलो केलं की हिरोचा चाक चालेल, बजाजचं एक्सेल चालेल, वापरा. तर मला म्हणाले हे सगळं डुप्लिकेट आहे, हे त्यांचं वापरतात, त्याचं ISI स्टँडर्ड आहे. म्हटलं गांधीजींनी सांगितलं होतं की जेव्हा तुम्हाला एखाद्या माणसाच्या हिताचा निर्णय करायचा असेल तेव्हा एक विचार करा की तुमचा निर्णय हा गरीब माणसाच्या हिताचा जर असेल आणि त्यात गरीब माणसाचं हित असेल तर तो कायदा बेंड करायला तोडायला काही हरकत नाही. त्यामुळे म्हणलं मी यांना अलो करा, कारण मी जर हे केलं नाही तर रिक्षाची किंमत 2 लाख होईल, ती 80 हजारच राहिली पाहिजे. सुप्रीम कोर्टापर्यंत केस चालले
अटर्नी जनरल ने युक्तिवाद केला, मी बोलावलं, त्यांना म्हटलं मी येऊ का म्हटलं कोर्टासमोर, नाही तुम्ही नका येऊ, मी त्यांना म्हटलं हे सांगा तुम्ही की गरिबाच्या हिताकरता केलेला निर्णय सुप्रीम कोर्टात आम्ही जिंकलो आणि आज देशातून सायकल रिक्षा आणि ई कार्ट जवळपास नामशेष झालं आणि 1.5 कोटी लोकांना मानवीय शोषण समाप्त झालं। हा टेक्नॉलॉजीचा उपयोग आहे। टेक्नॉलॉजीचा उपयोग गरिबाचं जीवन सुसह्य होण्याकरता होणार असेल तर उपयोगाचा आहे आणि त्यामुळे सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन, इकॉनॉमिक प्रोग्रेस आणि डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल आणि ग्रोथ रेट, ॲग्रिकल्चर, सर्व्हिस सेक्टर आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर या सगळ्या सेक्टरमध्ये वाढवायचं असेल तर तुम्ही कोणतं एज्युकेशन देता आणि कोणतं मुलं तयार करता त्याच्यावरही डिपेंड आहे। माझं व्यक्तिगत स्पष्ट मत आहे की विद्यापीठापासून, कॉलेजपासून राजकारण दूर ठेवलं पाहिजे। वी डोंट वॉन्ट पॉलिटिक्स ऑफ एनी पॉलिटिकल पार्टी इन द युनिव्हर्सिटी प्रिमायसेस। हे शिक्षणाच्या हिताचं आहे। तुम्हाला राजकारणात जायचा अधिकार आहे, कोणाचा मेंबर बनायचं कोणाचं नाही, पण युनिव्हर्सिटीत राजकारण होता कामा नये। मला गमतीने आठवतं, आता काळ गेला 25 वर्षापूर्वी, खूप मोठे प्रोफेसर होते आणि खूपच मोठे, त्यांनी पुस्तकं वगैरे लिहिली होती। ते म्हणाले नितीन मला MLA हॉस्टेल त्या 4 रूम मिळतील का? मी म्हटलं कशा करता? मला 12 प्राध्यापक जरा तिथे ठेवायचे आहे पॅक करून। म्हणलं का? म्हणे निवडणूक आहे। आमचं राजकारण याकरता सोपं आहे की 99 लोक ऐकतात आणि 1% लोक निर्णय घेतात, ते विद्वान 1% आहे, बाकी जे ओलावं लावतात तुमच्याकडे सगळेच विद्वान आहेत। त्यामुळे विद्वान लोकांमध्ये एक वाक्यता आणणं खूप कठीण आहे, पण तुम्ही त्यातले नाही आहात, पण त्या सगळ्यांमध्ये आणणं खूप कठीण असतं। आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विद्यापीठामधून समाजाकरता, रिजन करता, तरुण मुलाकरता किती उपयोग होईल हे त्याचं सोशो इकॉनॉमिक एज्युकेशनल इव्हॅल्युशन हे जास्त महत्त्वाचं आहे। आणि नक्कीच आपल्या इथे राजकारण हा पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचा जातीयवाद। माणूस हा जातीने मोठा नाही, गुणांनी मोठा आहे। या समाजातली छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे। जातीच्या आधारावर कोणालाही, जातीच्या आणि पैशाच्या आधारावर डिस्क्रिमिनेट करता कामा नये। गॉड व्हॉट यू द प्राईज मे बी, आणि हे तुम्ही जर ठरवलं तर विद्यापीठाला जातीयवादापासून, सांप्रदायिकतेपासून, आर्थिक शोषणापासून तर काही प्रश्न येत नाही तुमचा, पण विशेषतः या सगळ्या याच्यामध्ये एक समाजामध्ये आदर्श तुम्ही आहात, कारण प्राध्यापक आणि शिक्षक यांच्याकडे पाहून बाकीच्या समाजातले घटक नेहमी काम करत असतात। आजच्या या गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर परमेश्वराने ही क्षमता तुमच्या सगळ्यांच्या ठाई निर्माण करो आणि तुमच्या आयुष्यात शिक्षणाचं जे मिशन आहे त्याच्या माध्यमातून भविष्यातला भारत निर्माण करणारी एक ज्ञानमय आणि संस्कारित पिढी निर्माण करण्याची शक्ती आपल्या सगळ्यांना मिळो अशा शुभेच्छा देतो। आणि ज्या लोकांनी आज सिनेटमध्ये, अकॅडमिक काउन्सिलमध्ये, बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये उत्तम विजय मिळालेला आहे त्यांच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। त्यांचं सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन विद्यापीठालाच नाही तर विदर्भाला शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या संपन्न करण्यामध्ये तुमचे इनिशिएटिव्ह, तुमची विजन नक्कीच उपयोगाला पडेल असा विश्वास व्यक्त करून माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।